संजय राऊत यांच्या घरी ईडीची कारवाई सुरू झालेली आहे. ईडीचे अधिकारी संजय राऊत यांच्या घरी पोहोचलेले आहेत. आपल्यासोबत भाजपा नेते किरीट सोमय्या आहेत. किरीटजी, काय पहिली प्रतिक्रिया द्याल? ईडीचे अधिकारी आहेत ते संजय राऊत यांच्या घरी पोहोचलेले आहेत. सुप्रीम कोर्टाने परवा स्पष्ट केलं, हिशोब तर सगळ्यांकडून घेतलाच पाहिजे. संजय राऊत असेल मोठी व्यक्ती आणि म्हणून मला विश्वास आहे की ते नीट हिशोब ईडीला देऊ शकणार. ईडीची लोक हिशोब मागण्यासाठी गेली आहेत. 1200 कोटीचा पत्राचाल घोटाळा, वसई नायगावचा PSEL युनिटेक 2000 कोटीचा घोटाळा, अलिबागची जमीन, मुंबईतली अनेक फ्लॅट संपत्ती, चीनमध्ये विदेश टूर, दुबईमधली टूर, दुबईमध्ये कोणाला भेटले, चायनाची टूर कोणी स्पॉन्सर केली होती, असा सगळ्या गोष्टीचा हिशोब जर महाराष्ट्राची जनता मागत आहे, हिशोब द्यावा लागणार. 2 ते 3 वेळा समन्स पाठवून देखील संजय राऊत हे ईडीसमोर हजर राहिले नव्हते. त्यात स्वप्ना पाटकर यांची ऑडिओ रेकॉर्डिंग प्रकरण देखील बाहेर आलेलं, त्याचीच ही परिणीती म्हणावी लागेल का? आता संजय राऊत यांच्यावर कारवाई सुरू आहे. एकच माहिती स्पष्ट करतो, पहिल्या राऊंडमध्ये संजय राऊतला 4 समन्स गेले होते आणि 4th समन्सच्या वेळी 72 लाखाचा चेक ते जाऊन देऊन आले की मी चोरी का माल वापस करता हूँ. या राऊंडमध्ये 2 समन्स गेले. आता समन्स आणि त्याला मारा गोली हो, तर कट्टर कडवे सैनिक असे शिवसैनिक हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. हो पण हिशोब तर द्या. संपत्ती कुठून आली? फॉरेन टूर काय? दुबईमध्ये कुणाची भेट झाली? सांगा ना हिंमत असेल तर. प्रवीण राऊतच्या खात्यातून पैसे आले की नाही? प्रवीण राऊतच्या खात्यात जर PMC बँकचे पैसे, तो पैसा संजय राऊतच्या खात्यात, त्यांच्या परिवाराच्या खात्यात, आणि त्यातनं जर अलिबागची जमीन घेतली असेल तर हिशोब तर द्यावाच लागणार. छत्रपतींचा विचार म्हणजे